उदाहरण नंबर दिवा गाता 5, 9, 15, 23 आणि 33 नंतर येणारी संख्या कोणती असेल या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला तर योग्य उत्तर पाहण्यासाठी आपण त्याचं जर निरीक्षण केलं व्यवस्थित तर्कशुद्ध जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की दर्जेचा संबंध आहे की गुणाकारचा आहे की सम संख्या आहे की मूळ संख्या आहे वजाबाकी आहे तर हे सर्व जाणून त्या उदाहरणाकडे व्यवस्थित निरीक्षण करून आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सर्व आता या ठिकाणी 5 ही संख्या आहे 5 नंतर ही 9 संख्या आली मग 5 नंतर 9 संख्या जर येत असेल तर त्याच्यामध्ये किती मिळवले म्हणजे 9 येतील किंवा किती कोणत्या संख्येचा गुणाकार केल्यामुळे तेवढे येतील किंवा वजाबाकी केली तर तेवढे येतील तर आपण या ठिकाणी ह्या ज्या संख्येचं निरीक्षण जर केलं तर असं दिसून येतं की या सर्व सम संख्या आहेत या सर्व सम संख्या आहेत विद्यार्थी संख्येचा क्रम आपण पाहतो या क्रमावरून असं लक्षात येतं की या सर्व सम संख्या असल्या पाहिजे मग आता 5 ही जी संख्या आहे 5 मध्ये जर आपण 4 मिळवले तर 9 येतात त्याच्यानंतर 9 मध्ये येणारी जी संख्या आहे 9 मध्ये क्रमाने उतारत्या क्रमाने येणारी संख्या 5 5 अधिक 4 बरोबर 9 त्याच्यानंतर 9 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 येतील तर 9 मध्ये आपल्याला त्याच्या पटीमध्ये म्हणजे सम संख्या असल्यामुळं 4 नंतर येणारी सम संख्या जी आहे ती 6 म्हणून 9 अधिक 6 बरोबर 15 त्याच्यानंतर 15 या संख्येमध्ये आपण क्रमाने येणारी सम संख्या जी आहे ती म्हणजे 8 आहे म्हणून 15 अधिक 8 बरोबर 23 ही संख्या येते बघा त्यानंतर 23 या संख्येमध्ये क्रमाने येणारी जी सम संख्या आहे ती किती असेल 10 म्हणून 23 अधिक 10 बरोबर 33 त्याच्यानंतर 33 मध्ये क्रमाने येणारी सम संख्या जी आहे ती 12 असेल म्हणून 33 अधिक 12 बरोबर 45 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे